आई, बहीण, मुलगी, नात, सून, आजी या सर्व भूमिका ती यशस्वीपणे पार पाडते. पण फक्त एवढ्यावरच मर्यादित न राहता यशस्वी उद्योजिका, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, IAS, IPS, डॉक्टर आणि एक यशस्वी शेतकरी देखील ती आहे. विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत सावित्रीच्या या लेखीनं नक्कीच स्त्री करू शकते हे दाखवून दिलंय. कर्तृत्ववान महिलांनी आपल्यासह आपल्या परिवाराला पुढे नेण्याचं काम जागतिक पातळीवर केल्याचंही दिसतंय. अशाच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या काही महिलांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील बेलदार यांनी. पुन्हा आपल्यासोबत आज महिला डॉक्टर आहेत, ज्या महिला डॉक्टरांना जागतिक महिला दिन पुरस्काराबरोबरच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे. त्यांना 60 अधिक पुरस्कार मिळाले आहेत. अशा आपल्यासोबत डॉक्टर संगीता बापने मॅडम आहेत. मॅडम, आपलं जागरण सभेमध्ये स्वागत आहे. मॅडम, काय सांगाल, आपण एक देवदूत म्हणून काम करताय, आपण या व्यवसायाकडे कशा पद्धतीने बघता? नमस्कार, मी डॉक्टर संगीता लोढा. तुमचा हा जो प्रश्न आहे की मी आपला जे व्यवसाय आहे ते कशा पद्धतीने बघते, तर आज मला सगळ्यांना हे असं सांगू इच्छिते की कोरोनाच्या काळात डॉक्टरांची अहम भूमिका होती हा सगळ्या डॉक्टरांनी सिद्ध करून दिलेला आहे. तर मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते की डॉक्टरांचा हा जे व्यवसाय आहे खूप चांगला आहे आणि लेडीजसाठी तर खूपच खूप उत्तम आहे. आणि इथे आपल्याला समाजसेवा करता येतं, लोकांची सेवा करता येतं आणि आपला चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवता येतं. या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आपण महिलांसाठी काय संदेश द्याल? उद्या 8 मार्चला इंटरनॅशनल वुमेन्स डे आहे आणि या वर्षाचं जो थीम आहे चूज टू चॅलेंज, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रत्येक महिलाला चॅलेंज स्वीकार करायचं आहे. जे समाजाला काही असं वाटते की ह्या ठिकाणी महिला कमी पडते, तर प्रत्येक गोष्टीला चॅलेंज म्हणून स्वीकार करून आणि खूप पुढे जायचं आहे. तर ह्या वर्षीचं जे थीम आहे त्या पद्धतीने आपल्याला ते एक प्रण घ्यायचं आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टी करून दाखवायचं आहे, आम्ही करू शकतो, आमच्याकडे तेवढी ताकद आहे, शक्ती आहे. आणि आपला मनोबल पक्का असला तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या चॅलेंजला हे करून पुढे जाऊ शकतो. आणि मॅडम, त्याचबरोबर ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टरी क्षेत्रामध्ये नवीन पिढी पदार्पण करत आहेत, तर या नवीन पिढीसाठी आपल्या अनुभवातून आपण काय संदेश द्याल? नवीन पिढी जे आता ह्या क्षेत्रात येणार आहे त्यांना मी सांगते की तुम्ही ह्या क्षेत्रात आता डॉक्टरी पेशामध्ये पुढे इतका जास्त नवीन नवीन रिसर्च झालेले आहे. जीन थेरपी म्हणो किंवा रोबोटिक सर्जरी म्हणो, असं खूप पद्धतीने नवीन नवीन जे ब्रांचेस आहे त्याच्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन देशासाठी खूप चांगलं काम करू शकता, समाजासाठी खूप चांगलं काम करू शकता. फक्त तुम्हाला ते चिकाटी हवे की मी हा काम करू शकते आणि मला खूप पुढे जायचं आहे. तर ह्या प्रण घ्या आणि पुढे जा. ड्युटी करताना मला काही नाही सर, चांगलं वाटतं. आणि ड्युटी करीत असताना मी माझं घर आणि घर सांभाळून ही सेवा करू शकते आणि मला ही सेवा करताना आनंद होतो, कारण प्रत्येकजण आमच्यामुळे सुखरूप घरी पोचतो आणि आम्ही त्यांच्यामुळे पोट म्हणजे आमचा उदरनिर्वाह करू शकतो. आणि सगळ्या आम्हाला जरा म्हणजे हे करताना तो कधी कधी त्रासही होतो, पण आम्ही तो हे करून घेतो. आणि आपण येणाऱ्या प्रवाशांना कशा प्रकारे मार्गदर्शन करतात? आत्ता कोरोनाच्या काळामध्ये आम्ही प्रवाशांना गाडीत येताना मास्क वगैरे लावत चला, सॅनिटायझर वापरत चला, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, गर्दी करू नका, असे संदेश वगैरे देतो. नक्कीच नाशिकरांनो, ह्या महिला कर्मचारी प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवाशांसोबत 1-to-1 भेटत असतात. अशा महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान आपण केलाच पाहिजे. आज आपण दिवसभरामध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा अनुभव जाणून घेतला. राजकीय क्षेत्रातील असो, नोकरी करणाऱ्या क्षेत्रातील असो, सामाजिक क्षेत्रातील असो, अशा प्रत्येक घटकातील महिलांचा आज आपण अनुभव जाणून घेतला. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी असतील, डॉक्टर महिला डॉक्टर असतील, महिला कंडक्टर असतील, अशा एक ना अनेक महिलांचा आपण आज अनुभव जाणून घेतला. त्याचबरोबर आपण एका सर्वसामान्य कुटुंबातील एका गृहिणीसोबत संवाद साधणार आहोत, कारण सर्वसामान्य कुटुंबातील महिला ज्या असतात त्या आपल्या संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी काही ना काही रोज प्रत्येक संकटाला सामोरं जात असतात. या सगळ्या संकटांना फाटा देत आपल्या संसाराचा गाडा ते पुढे नेत असतात. आपल्यासोबत आज पवार मॅडम आहेत. मॅडम, आपलं जागर जनसानमध्ये स्वागत आहे. काय सांगाल मॅडम, आपण आपल्या संसाराचा गाडा कशा पद्धतीने पुढे नेत आहे? सर, माझं एक स्वप्न होतं की मी कुठेतरी पुढे जायचं, तर ते मी डब्यांपासून सुरुवात केली आणि डब्यांपासून मी पुढे आलेली. असा एक दिवस होता की मला घरामध्ये अन्न नव्हतं खायला, तर मी म्हटलं नाही आपण बसून जमणार नाही, एकाने काय होत नाही, नवऱ्याच्या पैशाने काय होत नाही, मलाही काहीतरी करायचं आहे. माझंही स्वप्न होतं की कुठेतरी पुढे जाऊन मला चांगला पेमेंट भेटला पाहिजे, तर जेणेकरून मी डबे सुरू केले आणि डब्यांमुळे मला
प्रतिसाद भरपूर भेटला म्हणजे. आणि गेली एक वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या संकट कोरोनासारख्या आजाराच्या संकटामध्ये होतं. आपण या एका वर्षामध्ये काय केलं बघ? खूप नुकसान झालं सर माझं तर, कारण की सगळे मिस्टर पण घरातच बसलेले होते, मी पण घरात बसली होती. त्याच्यानंतर मग मी डब्बे चालू नव्हते, माझे डब्बे बंद होते. मी घरामध्ये वडापाव वगैरे विकून, पुरणपोळी विकून, आळूवडी हे सगळे पदार्थ विकून मी पार्सल लोकांना दुकानामध्ये जाऊन देत होती. हे काम केलं मी सगळं. नक्कीच कष्टाला हे फळ देव देत असतो. अशा पद्धतीनं नाशिक शहरातील आपण महिलांचा आढावा घेतला. या सर्व महिलांना जागर जनसंघाच्या वतीनं महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागर जनसंघासाठी सुनील बेलदार, नाशिक.